Yeah. सगळ्यांना युवकार नमस्कार. आज आमचे इंडिया अलायन्स सगळे आमचे पक्षाची आज मिटींग झाली आणि त्या मिटींगेन आम्ही फुडली आमची कॅम्पेन कशी पद्धतीन आसतली, किदें प्रत्येकाचो रोल आसतलो हाजेर चर्चा झाली. जे इंडिया आघाडी इंडिया अलायन्साचे काँग्रेस पक्षाचे जे नॉमिनेटेड उमेदवार जे आसात दोनूय उत्तर गोंय तशेंच दक्षीण गोंय, हांचे नॉमिनेशन आम्ही रामनवमीच्या शुभ दिसा करतले. सकाळच्या 11 वरांचेर दक्षीण गोंयचो आमचो कॅन्डिडेट उमेदवार कॅप्टन विरियाटो फर्नांडीस हो पयली आपलो अर्ज घालतलो. ताज्या उपरांत उत्तर गोंयचो आमचो कॅन्डिडेट एडवोकेट रमाकांत खलप वो 12:30 आपले अर्ज थंय पणजे फायल करतलो. ताज्या उपरांत आमी चर्चा केली की जे आमचे कॅम्पेनाचे जे भाग आसात, ॲक्टिविटीज ज्यो आसात त्यो कशा पद्धतीन करप, कॉर्डिनेशन कमिटीचो किदें रोल आसतलो, तातूंत डिफरंट ॲक्टिविटीचे डोर टू डोर कॅम्पेन जातली, कॉर्नर मिटींग्स, पब्लीक मिटींग्स आणि ओवरऑल पब्लिसिटी, हे सगळे आम्ही विस्तारान चर्चा केली. आणि सगळ्यांचो जो उत्साह जर पळयलो जाल्यार म्हाका खात्री आहा की ह्या फावट इंडिया अलायन्स काँग्रेसीन दिल्ले उमेदवार दोनूय उत्तर गोंय तशें दक्षीण गोंय हे इंडिया आघाडी अंडर काँग्रेसीचे दोनूय उमेदवार जिखतले हातूंत मातूय दुबाव ना. फुडल्या सुवातेर हांव मागता आमचे काँग्रेस पक्षाचे AICCचे इन्चार्ज माणिकराव ठाकरेजी हे तुमकां संबोधीत करतले आनी ताज्या उपरांत वी वील टेक क्वेश्चन्स. इंडिया आघाडीचे दोन मराठी इंडिया आघाडीचे दोन्ही उमेदवार गोव्यामधली जाहीर झालेली आहेत. दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा दोन्ही कॅन्डिडेट जाहीर झाले. त्यामध्ये कॅप्टन विरियाटो फर्नांडीस आणि खुलमजी रमाकांतजी खुलम खलम हे दोन्ही कॅन्डिडेट काँग्रेस पक्षाने जाहीर केले आणि त्यानंतर सर्व संयुक्त बैठक इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांची आज झाली आणि सर्वांनी मजबूतीने सांगितलं की दोन्ही कॅन्डिडेट काँग्रेस पक्षाचे निवडून आणण्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील राहणार आहे. त्यांच्या सगळे इंडिया आघाडीमधले जे नेते आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, सर्व सक्रियतेनं सहभाग घेऊन दोन्ही उमेदवारांना जिंकून आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे. एकूणच परिस्थिती इंडिया आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर अत्यंत चांगल्या प्रकारे लोकांनी दोन्ही उमेदवाराला मान्यता दिलेली आहे. लोकांमध्ये एक प्रतिक्रिया उमटत आहे की दोन्ही उमेदवार अत्यंत योग्य उमेदवार आणि काँग्रेस पक्षाने चांगले उमेदवार दिलेली आहेत आणि मला असं वाटतं की ते आमच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची घटना आहे की सर्व जनतेने ॲक्सेप्ट केलेले आहेत. यामध्ये जरूर काही लोकांची चर्चा आम्ही करतो आहोत. सर्वच जे काँग्रेसचे नेते आहेत, इंडिया आघाडीमधलेही सगळे नेते आहेत, या प्रचारामध्ये सगळे सहभागी होणार आहेत आणि यामध्ये सगळ्या इंडिया आघाडीमधल्या अनेक नेतेसुद्धा या कॅम्पेन करता गोव्याला या ठिकाणी दोन्ही मतदारसंघामध्ये येणार आहेत. नॉमिनेशनची डेट PCC प्रेसिडेंटने आपल्याला सांगितलेली आहे. त्यावेळेला सर्व इंडिया आघाडीमधली सगळी घटक नेते सर्व आमदार उपस्थित राहतील, मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांसोबत येऊन नॉमिनेशन त्या ठिकाणी दाखल करण्यात येईल. एकूणच चांगल्या प्रकारे वातावरण आहे. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जसं कॉर्नर मिटिंग असेल, मेजर मिटिंग्स असतील, त्यासुद्धा आम्ही जवळजवळ डिसाईड केले आहेत कशा पद्धतीनं मीटिंग होतील. सिनियर लीडरसुद्धा नॅशनल लेवलचे जे काँग्रेस पक्षाचे आहेत त्यांनाही PCCने प्रदेश काँग्रेस कमिटीनं निमंत्रित केलेलं आहे. ते सुद्धा वेगवेगळ्या वेळेला त्यांच्या सोयीनुसार तशात डेट त्यांचे येतील आणि त्यावेळेला आपणाला सर्वांना प्रेसला ते आम्ही सांगू. पण एकूणच वातावरण जे आहे तो आम्हाला पूर्णपणे आज मितीला खात्री आहे
की काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार हे निवडून येतील एन डी ए आघाडीच्या सर्वांच्या सहकार्याने. आणि यामध्ये जे निगेटिव्हिटी जी आहेत ती बी जे पीच्या विरोधात आहे. बी जे पी ज्या पद्धतीनं त्यांचे टॅक्टिक्स असतात वेगवेगळ्या लोकांना कॅन्डिडेट बनवून त्यांच्या माध्यमातून वोट काढण्याचा प्रयत्न होता, परंतु लोकांना ह्या निवडणुकीमध्ये लक्षात आलं आहे, समजून चुकलेलं आहे की बी जे पी अशा प्रकारचे प्रयोग संपूर्ण देशामध्येच करत आहे की वोट कोण त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे एन डी ए आघाडीचे मत कोणी कमी करू शकतात अशा लोकांना उभे करून आमचे वोट कमी करण्याचा प्रयत्न त्यांची एक पॉलिसी आहे. परंतु त्या संदर्भामध्ये जनतेंना सगळं माहीत झालेलं आहे की अशा प्रकारे यांची पॉलिसी असल्यामुळे कोणीही त्यांच्या प्लॅनिंगला बळी पडणार नाही आहे. सर्व एन डी ए आघाडीसोबत या ठिकाणची जनता आहेत. जनतेला हे माहीत आहे की एन डी ए आघाडी गोव्यामध्ये एक सर्व धर्मातील सर्व समाजाला स्थिर ठेवण्याचं आणि गोव्याचा विकास करण्याचा प्रयत्न एन डी ए आघाडीकडनं होईल. बी जे पीकडनं ते होऊ शकत नाहीत. त्यांची नॅशनल लेवलचीही भूमिका आहे, तोडाफोडा आणि पॉलिटिक्स करा. त्याला आता लोक बळी पडत नाही आहेत. सर्वत्र देशामध्ये सुद्धा जे वातावरण आहे ते पूर्ण हवा बदलायला लागलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये लोक बी जे पी सोडून काँग्रेसकडे वळते आहेत आणि एकूणच जे काही सर्वे अलीकडच्या काळामध्ये येत आहेत ते सर्वेसुद्धा सांगत आहेत की मागच्या काही दिवसापेक्षा आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे संपूर्ण देशामध्ये ते एन डी ए आघाडीला पूरक आहे. एन डी ए आघाडी मजबूतीनं पुढे जात आहेत, एकरूप होऊन पुढे जात आहेत. एक मूठ म्हणून सर्वजण एन डी ए आघाडीचे सर्व कार्यकर्ते नेते हे पुढे जात आहेत. त्यांच्या पाठीमागे देशामधली जनतासुद्धा एक विचार त्यांच्या मनामध्ये आला आहे की यावेळेला बी जे पीला बाजूला सरून आपण काँग्रेस जे बाकी पक्ष जे आहेत एन डी ए आघाडी सर्व पक्ष ज्या ज्या ठिकाणी असेल त्यांना मतदान आपण केलं पाहिजे अशी भूमिका ही जनमानसाची आज निर्माण झालेली आहे. निश्चितच गोव्यामध्ये सुद्धा त्यापेक्षा काही वेगळं वातावरण नाही, अत्यंत चांगलं वातावरण आहे. सर्व काँग्रेसलाच मतदान करतील. काँग्रेस पक्षाचं जे चिन्ह आहेत पंजा हे चिन्ह आहेत आणि काँग्रेस पक्षात पंजाला त्या मतदान करतील. एन डी ए आघाडीच्या सिम्बॉल म्हणून जे काँग्रेस पक्षाचं आहे त्याला सर्वजणं मतदान करेल अशा प्रकारची पूर्ण आम्हाला अपेक्षा आहेत, खात्री आहेत. आणि त्यामुळं एक विजय जनता दोन्ही उमेदवारांनी त्या ठिकाणी जिंकली पाहिजेत याकरता त्यांनीच आपल्या हातामध्ये निवडणुकी घेतलेली आहे. प्रत्येक ठिकाणी गेल्यावर प्रत्येकाच्या तोंडमध्ये एन डी ए आघाडी या ठिकाणी जिंकली पाहिजे आणि ते जे वाक्य सगळ्यांच्या तोंडून येतं आहे हे काही नेत्यांनी पेरलेलं नाही किंवा आम्ही लोकांना जाऊन सांगण्याकडे अद्याप वेळ आहे. तरी पण लोकांमधून ज्या प्रतिक्रिया येत आहेत की काँग्रेसचा दोन्ही कॅन्डिडेट या ठिकाणी जिंकणार आहेत आणि मला असं वाटतं की जनतांनीच हातामध्ये निवडणूक घेतलेली आहे आणि दोन्ही उमेदवार हे निवडून येतील अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. आर जी पी नेक्स्ट तुमच्याकडे मागे बोलला की आम्ही रेडी असा तीन मागणी झाल्या त्यांनी. सी वी डोंट वॉन्ट टू फॉल इन एनी ट्रॅप ऑफ बी जे पी. आय थिंक आय डोंट वॉन्ट टू टॉक मच ऑन दॅट. कित्याक जे ताणें तीन प्रश्न कितें घातल्यात ते म्हाका दिसता पोगो बील म्हणटा तें ऑलरेडी डेड जालां, तें भायर उडयलां. दुसरें म्हादय बद्दल काँग्रेस पक्ष हो सदांच लढत आसा. म्हादय जागोर म्हणटा तो काँग्रेस पक्ष घेवन प्रत्येक मतदारसंघान गेल्ले. नॅशनल म्हादय वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल म्हणटो आमी गेल्लो. सो ताजेर आमकां सांगपाची गरज ना. म्हाका दिसता पुराय गोंयच्या जनतेक काँग्रेस पक्षाची कितें भुमिका आशिल्ली म्हादयचेर हें खबर आसा, स्पश्ट आसा. आणि तिसरे हांगा जितले आम्ही पॉलिटिकल पार्टीज बसल्यात, काँग्रेस पक्ष, आम आदमी, गोवा फॉरवर्ड, NCP, शिवसेना, म्हाका दिसना की खंयचीच पॉलिटिकल पार्टी, कित्याक आमी सगळे जाण वी फॉलो द रूल ऑफ द लॉ. आणि जे कितें करपाक जाय ते वी वील नॉट एनकरेज एनी इन रेग्युलेटरी. सो दीस जी पळय हो ट्रॅप आसा दॅट इन यू डोंट वॉन्ट टू फॉलो इन दॅट ट्रॅप. So when it comes to Madhai, you are standing Karnataka, and Goa, so when it comes to Madhai, you are standing Karnataka, we will divert the water of Madhai. The standing Goa would be, we are against the diversion of water. How will you manage these two stands together on one issue?
ये स्टेट प्रॉब्लम जो भी है वे आपके पार्टी डिसाइड करेंगे, उसके बारे में क्या आपकी राय बना के आगे जाएंगे? They are hard pressing for diversion of Madhuri. That is, when you go to Karnataka, you have to say yes, we want to divert Madhuri. Now you are in Goa, your leader says no, we will not allow it to divert. So as a leader, national leader, okay, or High Command of Congress, is with Karnataka or is with Goa? इसमें जो भी suggestions PCC की तरफ से या Goa के leaders की सब की तरफ से आएगा, कोई बात को लेके हम आगे जाएंगे। देखिए गोवा हमारे सामने है आज नहीं, लेकिन डिसाइड तो फाइनल डिसीजन गोवा लीडर्स। या आई थिंक आई विल जस्ट ऐड टू दैट बिट, गोवा व्हेन इट मैटर केम टू सेटलमेंट ऑफ मादे, सेंट्रल मिनिस्टर बीजेपी सो वचून कर्नाटकान सांगले की आमच्या चीफ मिनिस्टरान त्यांना पाठबळ दिले म्हणून हे सेटल करपाक, त्यांना म्हादय कोणी कोणा विकली ताजे उत्तर म्हाका दिसता आमकां त्या इलेक्शना वेळारच मेळिल्ले। आता ह्या वेळार म्हादयचो विषय जो आसा तो विषय उगाच वयर काडून करता अशें आमकां तर दिसपाक लागला, कारण त्या वेळार आमच्याच मुख्यमंत्र्यान तांचे सभेक आसतना तांच्या एका मेन मंत्र्यान सांगिल्लें की म्हादय सेटलमेंट करपाक आमकां आमच्या ह्या गोंयच्या मुख्यमंत्र्याचो हात लागला म्हणून। सो कर्नाटकान धाडलो एज एन इंडिया एअरलाइन्स स्टार कॅम्पेनर ऑन म्हादय, तूं कितें सांगता? नाही, म्हादय ही गोंयची नदी आसा, गोंया खातीर जी मुख्य प्रवाह आसा तो गोंय आसा, तो कोणीच कोणी कोणाक व्हरपाक शकना, ना कर्नाटका ना गोंयाक, ना आमी तांकां दिवपाक शकता, ना ते आमचे कडल्यान निरावन घेवंक शकता। नदी ही सगळ्यां खातीर आसा, उदक हें सगळ्यां खातीर आसा, आनी ताजेर जें सोल्युशन येवपाक जाय तें सोल्युशन येवपाकच जाय, पूण हाजो अर्थ आमी तांकां दितले आनी ते आमचे कडल्यान घेतले अशें जावचें ना, आनी जावपाकय दिवपाचें ना। दुसरें कशें आसा प्रश्न केलो, तूं आज सरकार कोणाचें आसा, डबल इंजीन कोण म्हणटा, हेंचें डबल इंजीन जें सरकार आसा तेन्ना हांचोच होम मिनिस्टर जेन्ना बेळगांव गेल्लो तेन्ना ताणें कितें भाशण केल्लें? ना ताणें सांगिल्लें मरे की काँग्रेस पक्षाची लिडर सोनिया गांधीन गोंयान स्टेटमेंट केल्लो म्हूण। सी दीस इज दीस म्हादयचो जो इशू आसा तो गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी टायम एंड अगेन वी हॅव टेकन इट, आनी जेन्ना जाय आशिल्लें तेन्ना जेन्ना आमचें सरकार आशिल्लें तेन्ना म्हादय वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल वो कोणें फॉर्म स्थापना जाली? सी कर्नाटका इज फायटींग फॉर देयर रायट्स बट वी वील नॉट, आमी डे वनाच्यान बोथ द लिडर ऑफ ऑपोजिशन इन द हाऊस ऑल्सो यू हॅव सीन पार्टी ऑन द ग्राउंड ऑल्सो यू हॅव सीन दॅट आवर स्टँड इज दॅट वी वील स्टँड बाय गोवा। फाल्यां गोंयचे मुद्द्या तेन्ना वी वील स्टँड, गोवा काँग्रेस वील स्टँड फॉर द इशू। एक बात स्पष्ट है कि जो पीसीसी प्रेसिडेंट ने जो कहा कि डबल इंजन सरकार है, आज डिसीजन लेने के बारे में उन्होंने पहल करना चाहिए, आगे जब हमारे इसमें आएगा तब उस वक्त हम डिसीजन लेंगे, लेकिन आज जिनको वो क्वेश्चंस पूछना चाहिए वो सेंट्रल गवर्नमेंट को पूछना चाहिए, जो कि बीजेपी की है, जो स्टेट गवर्नमेंट भी बीजेपी की है उनके और इशारा जाता है क्या करना चाहिए, अभी उन्होंने उस बात की बात ये सामने रखना चाहिए जो भी उनका ये है वो। हम जब गवर्नमेंट में आएंगे जरूर गोवा के हित में जो भी बात है वही हम करेंगे, लेकिन गवर्नमेंट आने के बाद वो करेंगे, आज के इसमें इसकी जरूरत नहीं। नहीं नहीं, सी व्हेन आवर गवर्नमेंट वॉज देयर एंड इफ यू रिमेंबर आवर प्राइम मिनिस्टर कॉल्ड ऑल पार्टी डेलीगेशन, ऑल द पॉलिटिकल पार्टी डेलीगेशन वेंट एंड देन ओनली द म्हादय वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल वॉज देयर। ना इफ नरेंद्र मोदी वॉन्टेड ही कुड हॅव कॉल्ड गोवा, ही कुड हॅव कॉल्ड कर्नाटक आणि कुड हॅव रिझॉल्व्ह इट इशू न्हू, पहिल करणार ते कित्याक करणार तर आमचे सरकार येऊनी इंडियाचे आघाडीचे सरकार येऊनी वी विल रिझॉल्व दॅट इशू। अरे वी विल रिझॉल्व दॅट इशू बिकॉज नाव करंटली तांचे डबल इंजिन असताना तांचे कडे झालं ना। ट्रॅप फॉर यू, यू आर फ्रॉम द मीडिया, यू नो दॅट वेन देर वॉज अ इशू ऑफ डिलिमिटेशन अँड रिझर्वेशन ऑफ म्युन्सिपल कॉन्स्टिट्युएंट म्युन्सिपल बोर्ड्स, मॅटर वेन टू द सुप्रीम कोर्ट, दे गॉट इट लिस्टेड इन वन नाईट अँड चीफ मिनिस्टर ऑफ गोवा ट्विटेड सत्यमेव जयते, वाय इज म्हादय मॅटर नॉट गेटिंग लिस्टेड, इफ यू कुड डू इट फॉर म्युन्सिपल इलेक्शन
Why is your mother bigger than your mother, the lifeline of Goa? Why is the chief minister not able to get that listed there? Ask him that first and then ask us the question. That's it. No, no other discussion. You don't set any trap. Your question be understood. You are speaking too much on behalf of the chief minister. Chief minister is a spokesman for media. आज हे मॅटर सुप्रीम कोर्टात लिस्ट किद्याक जायना ते विचारा म्हणून तुम्ही दाखवा. अरे दॅट इज द मेन थिंग. माझा इज नॉट द ओनली इश्यू. यू आर नॉट से आय एम नॉट स्पीकिंग ऑफ द पॉइंट इज चीफ मिनिस्टर शुड हॅव गॉट दिस लिस्टेड. हु इज स्पीकिंग ऑन बिहाफ ऑफ चीफ मिनिस्टर? नो नो, पॉइंट इज कम टू दॅट पॉइंट. नो नो, पॉइंट इज एलिगेशन ऑन मी. The question is not even to you. एक आय करे. Don't get into this. आय करे. Say sorry first. I am not representing chief minister here. आय करे. प्रश्न आज आरजीपी अचानक याद झालो ज्या दिसा माधय खातीर सगळ्यो ह्यो ज्यो पार्टी आसा आम्ही मिटींग केली मरे ती व्हडली ते आशिल्ले 6 जानेवारी. प्रश्न माधवीचा विषय सगळ्यांना लागता. व्हेरी सिंपल क्वेश्चन. अरे काँग्रेस विल टेक अ स्टँड रे. वी हॅव टेकन अ स्टँड. आय आस्क यू क्वेश्चन. आय काय करी सीएम पावलो आणि ना रे तो लिस्ट जायना मरे इशू. सुप्रीम कोर्टात लिस्टच जायना मरे तो बिकॉज ऑफ आरजी. आय कोण तरी गे आरजी लागून येलो बट आज आरजी सडनली जागो जाता आज उरतली. प्रश्न हो आसा की आज आरजीपी उठता ट्रायज टू वर्क अराउंड विथ देअर अलायन्स पार्टनर भारतीय जनता पार्टी सकाळी म्हणता ही कंडिशन आम्ही घालता म्हणून ज्या दिसा माधवीक वाजोवपाचो प्रश्न आयलो सगळे एकवटले, सगळे ऑपोजिशन एकवटले, सगळे एका प्लॅटफॉर्मार आयले. त्या वेळार खुर्च्यो मेचपाक म्हणून ताणें एमटी खुर्च्यो 4 वरां पयलींचे फोटो घाले ह्याच आरजीपीन आनी सांगले लोक नाशिल्ले म्हणून. थंय 10-15 हजार लोक जमिल्ले माधय वाचोवपा खातीर. त्या वेळार ताणें सांगले आपूण वेगळी चूल करतलो म्हणून, आपूण गोंयभर भरतलो म्हणून. भोंवलो गोंयभर तुम्ही पळयला ताका भोंवता आसतना माधय ताणें विकल्या विथ देअर अलायन्स पार्टनर्स. सी वर्ड्स मे हॅव बीन रॉंगली युज बिकॉज द टेम्पर्स प्लेयर हाफ बिकॉज इट इज एक्झॅक्टली द ट्रॅप दॅट दॅट बीजेपी इज लेईंग विथ देम फॉर ऑल द अलायन्स पार्टनर्स टुडे. काय विषय उरूंक ना. झिरो झाले आरजीपी. आज झिरो झाल्या उपरांत हिरो जावपाक सोदता सांगून की अशें अशें केलें म्हणून अलायन्स पार्टनर्स वील नॉट लेट दीस हॅपन. गोवा हॅज टू वोट वायजली दिस टाइम. देर वॉज अ डिबेट ऑन माधय इन दी असेंब्ली ड्यूरिंग दॅट टाइम एज ऑपोजिशन. एज अ जॉईंट ऑपोजिशन वी टूक अ स्टँड दॅट वी शूड गो टू दी एक्सटेंड ऑफ इवन रिझायनिंग. एज एमएलए आय सेड आय वूड रिझाईन. Let us all resign in the interest of Madhe. And then the house committee was formed. That house committee is defunct. They are sleeping. And when we said, where is the all-party delegation gone? The chief minister had to take a delegation. He is the prime minister in favor of taking the all-party delegation. When both the engines are belong to them, it is a failure on their part. And the statement made basically by RG is an election stunt. Completely is an election stunt. It is to misguide the Goans, and as Amit Patkar has said, our president, we will not fall into this trap. We are confident that we are going to win both the seats very handsomely. तुमचा तो कॅन्डिडेट डिक्लेअर करपाक तुमका लेट झाला. तुमका लेट झाले. तुमका प्रचार करपाक सफिशियंट टाइम. कोण असे गोयकार कोण म्हणणार मरे. आम्ही आता 36 मतदारसंघात भोवले. माझो विरोधी पक्ष फुडारी हांव स्वतः भोवलो. हांव तुका खरे लोकांचे सेंटिमेंट सांगता. एक मनशान सुद्दां म्हाका विचारला की कॅन्डिडेट लेट झालो म्हणून. लोक विसरले कित्याक लोक सी जेन्ना कॅन्डिडेट जाव डिक्लेअर जावं नाशिल्लो तेन्ना लोकांक उत्सुकता कित्याक आशिल्ली बिकॉज पीपल वर वेटींग. हे गोंयची जनता राविल्ली कित्याक लोकां भितर जो राग आशिल्लो पळय न्ही तो लोकांक काँग्रेसीक मत मारून तो राग काडपाशिल्लो म्हणून लोकांक ते फिलींग येताले. आमी असो हायजॅक करून हॅलिकॉप्टरांतल्यान कोणा हाडूं ना. आमी गोंयच्या लोकांक जे जाय गोंयकारांक जे जाय ते आम्ही दिले. म्हणून आणि किती असा वेन यू आर इन इंडिया अलायन्स वेन यू हॅव डिफरंट पॉलिटिकल पार्टीज यू हॅव टू टी वर्क इन अ डेमोक्रेटिक वे. काँग्रेस पार्टी म्हणजे डेमोक्रेटिक वे काम करतात. सगळ्यांक बरोबर घेऊन सगळ्यांचे विचार ऐकून मुखार वचप आशिल्ले. आम्ही कोणाक हायजॅक करून हाडून ते तिकीट दिली ना. गोंयकारांक जाय आशिल्ली ताकाच दिली.
वी हॅव कवर्ड 36 तुका सांगत तशें की आमचो जो फुडलो प्रोग्राम आसा आमचे सगळे अलायन्स पार्टनर्स सगळ्यांचे हांव धन्यवाद करतां. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष, गोवा फॉरवर्डाचे अध्यक्ष, तसेच आमचे NCP अध्यक्ष आणि शिवसेनेचे आमचे अध्यक्ष, हे आज सगळ्यांनी वी हॅव टेकन अ प्लेज दॅट वी आर ऑल गोइंग टू वर्क इन द इंटरेस्ट ऑफ गोवा अँड वी वील मेक शुअर दॅट द कँडिडेट ऑफ द इंडिया अलायन्स ऑफ काँग्रेसीन दिला ताका आम्ही जिंकून हाडपाचो आमचो 101% प्रयत्न. इंडियान एक सगळे आले पण तुमचे काही जण जे तिकिटा खातीर इच्छुक आशिले ते आता सगळे नाराज असा दिसना. कोणी नाराज नाही. सार्दिन सरांनी सांगले की तुम्ही डायरेक्ट आपण त्याच्यातून येऊचे ना म्हणून. ना सार्दिनान सांगले की आपण काँग्रेस पक्षा बरोबर हा म्हणून. खूप सार्दिनान सांगले आपण काँग्रेस पक्ष कॅम्पेनिंग ना येतो आज बर्थडे मरताचो. अरे ही विल कम नो तुम्ही. अरे नॉमिनेशन फायलिंग जाऊन मरे की देर इज ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. आणि सगळे आमचे लिडर्स किती असतात एक्सपिरियन्स असतात त्यांना कोणा म्हणजे वाईट दिसतं बट एव्हरीबडी इज कम नो. विजय बिके ऑल्सो इज कम, सुनील गौटनकर ऑल्सो इज कम, आमचो गिरीश चुडनकर ऑल्सो इज देर. सो तसे काय ना, आय मीन डोंट क्रिएट एनी सेन्सेशन. सो आम्ही आज ते आमचे बाकीचे अलायन्स पार्टनराकडे वी हॅव पुट सर्टन सजेशन्स ऑल्सो अँड वी हॅव रिक्वेस्टेड सर्टन नॅशनल लिडर्स अँड वी हॅव गोटू पुट द रिक्वेस्ट टुडे. सो अवर नॅशनल आमचे स्टार कॅम्पेनर्स जे असतात ते येतले. केजरीवाल अगर आ सकते हैं तो हम जरूर उनको बुलाएंगे. अगर ये डिसीजन कुछ हुआ जरूर. आई एम मिसिंग हिज प्रेजेंस इन द कैंपेन बिकॉज इट इज इंडिया एंड नॉट जस्ट कांग्रेस. तो अभी बीजेपी ने जो टैप किया हुआ है उसमें फंसे हुए हैं तो ये जरूर बाहर आएंगे तो दहाड़ते हुए आएंगे. बीजेपी डरेंगी, अभी भी डरी हुई है इसलिए तो उनको अंदर किया हुआ है ना. बीजेपी कितले प्रयत्न करून लीडरांचे आवाज दामपाचो प्रयत्न केलो जाल्यार जनतेक दामपाक शकणार आहे. तुम्ही अरविंद केजरीवालाक भितर घातलो किंवा सोरेनांक भितर घातलो म्हणून अरविंद केजरीवालाचे जे आवाज जावन पळय दिल्लीचे लोक आहा पळय ते तू कोणा म्हणून भितर घालतलो. सो दीस टॅक्टिक्स सगळे गोयच्या न्ही पुराय देशाच्या जनतेक आज कळिल्ली आसा की बीजेपीक लेवल प्लेईंग फिल्ड नाका म्हणून खंय तरी विरोधी पार्ट्यांचे मुख्यमंत्र्यांक भितर उडोवप, काँग्रेस पक्षाचे प्रिन्सिपल ओपोजिशन पार्टी आता जे अकाउंट फ्रीज करप कोर्ट डिक्लेअर जातकीर, हे किरें? इज दीस डेमोक्रसी? वेर इज अ लेवल प्लेईंग फिल्ड? सो गोय देशाची जनता हे पळयत आसा आणि हे योग्य टायमार 7 मेयाक गोंयकार तरी एटलिस्ट बीजेपीक तुम्ही आता आधी पण एक कंडिशन तुमच्याकडे आहे त्यांनी एक केले की आम्ही तुमच्याबरोबर येऊ शकता म्हणून. आता विदाऊट कंडिशन आले जाल्यार तुम्ही त्यांना हांगा म्हाका दिसता जितले पॉलिटिकल पार्टी बसल्या पयली हे सगळे गोयच्या आणि सगळ्यांनी खास करून देशाच्या हिताक लागून बसल्या. आज डेमोक्रसी इज इन डेंजर. आमच्या डेमोक्रसीक आमचे संविधान वाचोवपाक लागून सगळे एकठांय आयल्ले आसा. आपले पर्सनल किती असा पॉलिटिकल डिफरन्स वी हॅव केप्ट असाईड. सो आय थिंक इफ दे बिलीव इन अवर डेमोक्रसी, इफ दे वॉन्ट टू आमचे संविधान जर वाचोवपाक ते सोदता जाल्यार म्हाका दिसता हांगा कसली कोण कंडिशनां घालता. आय डोंट थिंक सो एनीबडी इज पूट एनी कंडिशन. एवरीबडी इज हियर टू प्रोटेक्ट अवर डेमोक्रेटीक रायट्स. दिगंबर कमतींकार एक 50 प्रमुखां मिटींग घेतली आनी पॅशनट सेल ऑफ सोल ऑफ फातोर्डा सगळे एक जाला. दिगंबराक 70 वर्सांचें पॅशन कसलें तें पॅशनट सोल. दिगंबरान पयलें मडगांव कितें केलें तें ताणें पळोवचें. मडगांव इज कॉलॅप्सींग, मडगांव इज बिकम अ मेगा स्क्रॅप यार्ड. फातोर्डान प्लॅन डिवलॉपमेंट जाता आनी थंय दिगंबर जर आयलो जाल्यार थंय कितें भलतेंच जावंक शकता. आमकां मडगांवचो मोतीदोंगर मॉडल कसोच फातोर्डा तेंकपाक पचूं नाका. आमी वी जस्ट लर्न वी वॉन्ट टू कीप हीम अनटचेबल. तो थंय येता म्हाका खबर ना तो वेदर ही वॉन्ट्स द बीजेपी कँडिडेट टू वीन ऑर टू लूज. खरें ताजें कितें हें आहा तें. सो तातूंत म्हाका दिसता बरें लागना ताजें गणीत. दिगंबर कामत वॉज रिस्पॉन्सिबल टू ब्रींग इन सर्टन प्रोजेक्ट्स टू हॅव फिनिश्ड अवर एंट्री ऑफ द सिटी लायक अ ट्रक टर्मिनस. येदो व्हडलो ट्रक टर्मिनस म्हळ्यार यू वूड हॅव स्टार्टेड अ सगळें सोशल इल्स सगळ्यो येवपाच्यो. हो प्रोजेक्ट ताजो ब्रेन चायल्ड आशिल्लो. असले प्रोजेक्ट आमी आडायल्या गेले 15 वर्सां आनी तो आनी दामू म्हणून जॉयंट वेंचर हे प्रोजेक्ट हाडिल्ले. लोकांची जमनी 5-5 रुपयान स्क्वेअर मिटर एक्वायर केल्ल्यो आनी ताजेर सगळे आपले लोकांनी आतां एक मास्टर प्लॅन हाडलो
जो मास्टर प्लॅन लोकांक दाखोवंकूच ना म्हणून हांव लोकप्रतिनिधी निवडून आयिल्लो लोकप्रतिनिधी हांवें पळोवंक ना हो मास्टर प्लॅन आनी दिगंबर प्लॅन करता मागीर दीस इज अ रियल इस्टेट कंप्लीट फ्रॉड वीच हेड प्लॅन आनी आय थिंक दॅट पिपल ऑफ फातोर्डा नो हीम आनी चड म्हणल्यार कितें आमचें लिंग दामबाबाचें लिंग फातोर्डान आसा जो देवाक फुटयता तो आनी लोकांक फोटोवपाक केन्ना सोडटलो सो ताजे ते पॅशनेट सोल्स म्हण ते कोण ते खंयचे सोल्स जो मनीस देवा फुडें फटींगपणां करूंक शकता आनी मागीर सांगता की देव आपल्या कडेन उलयलो म्हणून त्या मनशाचे फातोर्ड्याचे लोक कितें पिशे आयकुपाक तेजे